वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया होय. हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो. अक्षय म्हणजे ज्याचा अंत होत नाही असा. वर्षभर कालगणनेमध्ये तिथींचा क्षय होत असतो, पण वैशाख शुद्ध तृतीया या तिथींचा कधी क्षय होत नाही, म्हणून ही अक्षय तृतीया. या दिवशी सुरू केलेला कोणताही शुभ कार्याचे फळ अक्षय न संपणारे असे असते असा समज आहे. या दिवशी नवीन संकल्प केला, दानधर्म केले, मौल्यवान वस्तूंची खरेदी केली तर त्या अक्षय राहतात अशी समज आहे. त्यामुळे हा दिवस महत्वपूर्ण मानला जातो. हा दिवस अखातीज या नावानेही प्रसिद्ध आहे. खानदेशात अखाजी म्हणून हा सण ओळखला जातो. त्याचा क्षय होत नाही ते अक्षय. देव आणि पितरांना उद्देशून जी काही कर्म केली जातात ती अविनाशी असतात, म्हणजेच ती अक्षय असतात. या दिवशी केलेले दान हवन कधीही क्षयला जात नाही असे मानले जाते. या दिवशी पितरांना उद्देशून अपांडिक श्राद्ध करण्याची प्रथा आहे. आपल्या पितरांमुळे आपण या जगात आहोत. श्राद्ध केल्याने अल्पशाने तरी त्यांच्या ऋणातून मुक्त होता येते असे मानले जाते. आपल्या उन्नतीसाठी पितरांचे आशीर्वाद घ्यावेत म्हणून या दिवशी अपंडिक श्राद्ध व तिलत अर्पण केले जाते. या दिवशी आपले पूर्वज आपल्या सुभोवती वास करत असतात असे मानतात. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. या दिवशी मातीचे दोन घागरे एवढे मडके आणून त्यात पाणी भरून त्यात वळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्तरवाळीवर व द्रोणात खीर आंब्याचे किंवा चिंचेचे पन्हे पापड कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घाट दान केला जातो. काही लोक पाण्याने भरलेल्या कलशाचे पूजन करतात. या दोन कलशांना कर्रा व केळी असे म्हणतात. ही आपल्या पूर्वज माता पितांचे प्रतीके मानून त्यांचे पूजन केले जाते. खानदेशात या दिवशी पितरांना गोड धोड जेवण दिले जाते. खापरावरील मांडे, आमरस, भात, काळ्या मसाल्याची आमटी अशी मेजवानी असते. नवी लाल घागर आणि त्यावर डांगर म्हणजेच खरबूज ठेवून पूजा घातली जाते. ग्रामीण भागात घराघरात झाडाला हिंदुळा बांधून तरुण मुली स्त्रिया झोके घेताना दिसतात. महाराष्ट्राचे पर्यटन, कला, संस्कृती व कृषी याविषयीची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी राजेंद्र भोसले या यूट्यूब चॅनलच्या खालील दिलेल्या लाल सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व सबस्क्राईब करा.